विदर्भातील अमरावती शहरातील जवळपास 2000 पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना गेल्या महिन्यात केनाइन पार्वो व्हायरस या विषाणूची लागण झाली होती। त्यानंतर शहरातील पशुवैद्यकांनी पाळीव प्राण्यांच्या मालकांना गंभीर उद्रेकापासून सावध राहण्याचं आवाहन केलं। दरम्यान पार्वो व्हायरस म्हणजे काय, पार्वो व्हायरस कुत्र्यांमध्ये कसा पसरतो याचविषयी आज आपण पुढील काही वेळात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऐश्वर्या। अमरावतीत पार्वो व्हायरसच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मृतांच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही। मात्र प्राणी बचाव संस्थेच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात 17 भटक्या कुत्र्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सुरुवातीला पाहूया पार्वो व्हायरस म्हणजे काय। पार्वो व्हायरस हा एक गंभीर व्हायरसचा संसर्ग आहे जो कुत्र्याच्या पिल्लांमध्ये आणि कुत्र्यांमध्ये देखील जीवघेणा ठरू शकतो। पार्वो व्हायरस कुत्र्यांच्या आतड्यासंबंधी मार्गावर परिणाम करतो। या व्हायरसमुळे मृत्यूचे प्रमाण 90% आहे। अमेरिकन पशुवैद्यकीय असोसिएशनच्या म्हणण्यानुसार पार्वो व्हायरसचे लक्षण असलेल्या कुत्र्यांवर त्वरित उपचार न केल्यास 72 तासांच्या आत संक्रमणाने ते मरू शकतात। अतिसार, उलट्या, वजन कमी होणं, निर्जलीकरण आणि सुस्ती ही या जीवघेण्या व्हायरसची काही लक्षणं आहेत। पार्वो व्हायरस कुत्र्यांमध्ये कसा पसरतो। पार्वो व्हायरस संसर्गजन्य विषाणू संक्रमित कुत्र्याच्या थेट संपर्काने किंवा संक्रमित कुत्र्यांना हाताळणाऱ्या लोकांच्या हात आणि कपड्यांसह दूषित वस्तूच्या अप्रत्यक्ष संपर्काने पसरतो। कुत्रे प्रत्येक वेळी वास घेतात आणि चाटतात किंवा संक्रमित विष्ठा खातात तेव्हा त्यांना पार्वो व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो। एखाद्या विषाणूचं सेवन झाल्यानंतर ते कुत्र्याच्या घशातील पेशींवर आक्रमण करण्यास सुरुवात करते। तिथून विषाणू रक्तप्रवाहात प्रवेश करतो आणि कुत्र्याच्या अस्थिमज्जा, लिफ्ट नोड्स आणि आतड्यांमधील पेशींवर आक्रमण करण्यास सुरुवात करतो। यामुळे SIRS किंवा सिस्टेमिक प्रक्षोभक प्रतिक्रिया सिंड्रोम नावाची गंभीर स्थिती उद्भवू शकते। SIRS मुळे रक्तात गुठळ्या तयार होतात, श्वास घेण्यात अडचण होते आणि रक्ताच्या संसर्गाची तीव्र निर्मिती होते। माणसाला लागण होते का? पार्वो व्हायरस संसर्गजन्य विषाणू असला तरी माणसाला या व्हायरसची लागण होत नाही। तसंच मांजरींना कुत्र्यांकडून या व्हायरसची लागण होत नाही, मात्र एका कुत्र्यापासून दुसऱ्या कुत्र्याला याची लागण होते। पार्वो व्हायरसवर उपचार कसा केला जातो। पार्वो व्हायरस ग्रस्त कुत्र्यांना आठवड्यातून रुग्णालयात दाखल करणं आवश्यक आहे। मळमळ विरोधी औषधे आणि रक्ताच्या संसर्गास कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियांना दूर करण्यासाठी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचे इंजेक्शन दिली जातात। कुत्र्यांना संसर्गापासून कसे सुरक्षित ठेवायचे। पार्वो व्हायरसवर कोणताही इलाज नाही, मात्र कुत्र्याला लसीकरण केल्याने त्यांना संसर्गापासून लढण्याची संधी मिळते। सध्या 7-in-1, 5-in-1 या लसी उपलब्ध आहेत। लसीचा पहिला डोस जन्माच्या 45 दिवसांनी आणि दुसरा डोस पहिल्या डोस नंतर 21 दिवसांनी दिला जातो। कुत्र्यांचं योग्य रीतीने संरक्षण करण्यासाठी पिल्ले असताना त्यांना लसीकरण करणं आवश्यक आहे आणि नंतर ते दरवर्षी करत राहणं आवश्यक आहे। पार्वो व्हायरस वातावरणात सहजतेने जगतो। पार्वो व्हायरस हा एक प्रतिरोधक विषाणू असल्याने वातावरणात सहजतेने जगतो आणि पाने आणि गवतासह काहीही दूषित होऊ शकतं। अमरावतीत पशुवैद्यांनी पाळीव प्राण्यांच्या मालकांना त्यांच्या कुत्र्यांच्या पिल्लांना पूर्ण लसीकरण न केल्यास बाहेर काढू नये असे सांगितले। त्यांना कुत्र्याला जमिनीला स्पर्श करू देऊ नये असा सल्लाही दिला। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।